राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यामध्ये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन अर्धा हिस्सा उचलणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अशा घोषणा यापूर्वी झाल्या होत्या, त्यामुळे या विषयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, आमदार डॉ संजय कुटे, आमदार डॉ संजय रायमुलकर, आमदार ॲडव्होकेट आकाश पुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले यांनी खामगाव जालना प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी लावून धरला होता. कॅबिनेटमध्ये या विषयावर 2453 कोटी रुपयांची रक्कमाचा हिस्सा देण्यास शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या रेल्वेचा मार्ग आता मोकळा झालाय. अर्थसंकल्पात राज्याच्या 50% वाट्याचा करारनामा देण्यात यावा अशी मागणी केली होती. एकंदरीत त्याच्या एकूण पाठपुराव्याच्या आधारे हा विषय अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता, परंतु या विषयावर अंतिम शिक्का हा घेण्यात आलेल्या कॅबिनेटमध्ये लावण्यात आला. त्यामुळे आमदार ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत. लोकांनी खूप धुराडा उडवला होता ज्या दिवशी आम्ही अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेंना अधिवेशनात भेटलो होतो, आणि त्यांनी आमची मागणी मान्य करत जे बजेटचं स्पीच होतं त्यामध्ये ही घोषणा केली होती की आम्ही हा हिस्सा आम्ही उचलू आणि हे पैसे आम्ही द्यायला तयार आहे. त्यानंतर लोकांनी बराच धुराडा उडवला, आरोप करायला पाहिले. आज त्यांच्या तोंडावर जोरदार चपराक बसली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये जवळजवळ 2453 कोटी रुपये कॅबिनेटने मंजुरात दिली आहे. आज राज्याचा हिस्सा त्यांनी मान्य केला आहे आणि खामगाव जालना या रेल्वे मार्गाचा मार्ग आता मोकळा झाला. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.